सात सफदरजंग रोड या वास्तूला फार ऐतिहासिक महत्व आहे. मोशे दयान यांच्या भारत सरकार बरोबरच्या गुप्त बैठका याच वास्तूत झालेल्या आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं हे मुळातलं निवासस्थान. दोन वेळेला पंतप्रधान पद त्यांना याच वास्तूतनं मिळालं. या वास्तूमध्ये पहिली नॉन काँग्रेस कॅबिनेट मिटिंग ती सुद्धा इथेच झाली. आता या वास्तूमध्ये कोण राहत आहे हे आपण जाणतात. प्रमोदजी महाजन मराठवाड्यातल्या म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्यातल्या गावातल्या अंबेजोगाईतल्या व्यंकटेश देवीदास महाजन या एका शिक्षकाचा मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा या कोपऱ्यातल्या खेड्यातनं दिल्लीपर्यंत पोचतो काय आणि केवळ विचारांची स्वच्छता संवादातली स्पष्टता आणि कृतीमधला नेमकेपणा याच्यातनं कार्यकर्त्यांच्या पाठबळावर या दिल्लीच्या तख्तावर आपल्या कारकिर्दीचं राज्य निर्माण करतो काय सगळंच विलक्षण आहे. छोट्या गावातल्या स्तरावर न घुटमळता राज्यामध्ये अडकून न बसता राष्ट्रीय स्तरावर आपण आपली कारकिर्द गाजवण्याचं स्वप्न बाळगत जिद्दीनं वक्तृत्वानं कर्तृत्वानं इथवर पोचलेल्या प्रमोद महाजनांचं रसिलेपण आणि त्यांचं कर्तृत्व हे आपण दोन्हीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत अर्थातच त्यासाठी आपण जाऊया प्रमोदजींच्या घरामध्ये. महाजनांचं रात्री राजकीय धकाधकीमध्ये कितीही उशीर झाला तरी सकाळी पहिलं जर कुठे भेटण्याचं स्थान असेल तर या जिममध्ये. राजकीय वजन वाढण्याबरोबर अशी तंदुरुस्ती वाढवण्याकरता हा अगदी नियमितपणा वाटतं. नाही मुळात काय लहानपणी माझं वय म्हणजे सुमारे आणीबाणीत नाशिक रोड तुरुंगात जाईपर्यंत माझं 48 किलोचं वजन होत. मी इतका रोड होतो की चार चौघात पोहायला मित्रांबरोबर गेलो तर मला शर्ट काढायची लाज वाटायची. मुली बनियन घालून पोहायच्या किंवा आमच्या काळात तर एकदम सलवार कमीज घालून पोहायच्या स्विमिंग सूट नव्हता. तसं मी सुद्धा बनियन आणि अंडरपॅन्ट घालून पोहायचो इतकी हाडं दिसत होती. बापरे. एकदा तुरुंगात गेलो आणि 2.5 वर्षात वजन कधी वाढलं आणि थोडस पोट कधी बाहेर आलं कळलंच नाही. आणि पोट बाहेर येणे एक अशी गोष्ट आहे जसं टूथपेस्ट ट्यूब मधून बाहेर येत. मग जगातला कोणीच शास्त्रज्ञ त्याला पुन्हा आत घालू शकत नाही. असं हे पोट विचित्र आहे पण त्याला आपण मर्यादित आणू शकतो. आणि म्हणून मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं मी सांगितल्यासारखं ओडलोपार्जित देणगीचा मधुमेह दिवसभरचं बैठं का आयुष्य आणि त्यामुळं माझ्या मनात विचार असा आला की आपण हळूहळू व्यायाम माणसं तरुण वयात सुरू करतात प्रौढ किंवा म्हातारपणी करत नाही पण आम्ही उलट आयुष्य जगायचं सुरुवात केलं आणि मग मी हळूहळू एक मशीन दुसरी असं करत करत एक छोटी व्यायामशाळा म्हणजे ही आधुनिक व्यायामशाळा इथे माती भीती नाही आहे किंवा कुस्ती दंड बैठका असं नाही असं सुरू केलं. आणि मला असं वाटतं की सकाळी एक साधारणतः तासभर मी इथे घालवला की मला एकदम ते फ्रेश वाटत. अर्थात अनेकदा हा वेळ वाया जाऊ नये असा माझा प्रयत्न असतो. जसं आपण टीव्हीवर इथे सकाळी बातम्या चालू असतात विशेषतः एक 8:30 ते 9 मध्ये झी टीव्ही एक टॉप 10 अशा बातम्या देतो आणि त्याच्यात देशातल्या राज्यातल्या मुंबईच्या दिल्लीच्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय आणि चटपटी तसे त्याचे भाग असतात. आणि त्यामुळे त्या 8:30 ते 9 मध्ये व्यायाम करताना मी ते जर पाहिलं तर मला साधारण दिवसभरासाठी वर्तमानपत्र न आवडतंय मुख्य काय झालं हे लक्षात येतं. तसं का मी बाहेर फिरायला जायला पाहिजे पण बाहेर माणसाचा वेग समान राहत नाही. रस्त्यात ओळखणारी माणसं असतात सुरक्षेपेक्षाही अडचणीचा भाग असतो. गप्पा मारत बरोबर येतात नाही म्हटलं तरी प्रश्न बोललं तर आपले स्पीड कमी होते म्हणून मग मी हे वापरतो. मी माझा ह्याच्यात निर्णय केलाय हे साधारणतः चालण्याच्या पळण्याच्या दृष्टीने करू शकतो. आणि मला असं वाटतं की साधारण 8 किलोमीटरच्या वेगाने
मी 30-35 मिनिट पळू शकतो. बर बर. माझ्या वयाला साधारण मला असं वाटतं की पुरेस आहे, पुरेस आहे. आणि मग मी क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो पासून कुठलाही खेळ मला वर्जन आहे. म्हणजे मी क्रिकेटच्या मॅच साठी जसं असू शकतो तसं फुटबॉलचं जर वर्ल्ड कप असला पाहणार, मी 3 वाजता उठून 4 वाजता उठून महत्वाची मॅचेस. आणि इथे तरी क्रिकेट आपण भारतामुळे पाहतो, पण माझ्या क्रिकेट बद्दलचा नाद म्हणजे आजही कुठेही रस्त्यात दिसलं तर थांबतो. तसं मी कोणाची मॅच चालू असली तरी बघू शकतो. मला काय त्यांच्या हरण्या जिंकण्याशी काय खेळाशी खेळाशी संबंध. आणि आपण आज जे बोलणार आहोत, माझे जे बाकी विविध छंद आहेत, सिनेमा, नाटक, गायन, हे व्यायाम, मला असं वाटतं की राजकारणातून बाहेर पडल्यावर काय करावं आणि म्हणून मग बाहेर नाही पडायचं असं काही माझ्या पुढे नाही. मी आयुष्यात क्षेत्र आहेत माझ्यासाठी, कधीही बाहेर पडू शकतो. पण मला क्रिकेटचं नाव घेतलं मला असं वाटतं की ती प्रसिद्ध आख्यायिका आहे की डॉन ब्रॅडमन अत्यंत उच्चपदी असताना त्यांनी ज्यावेळी निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी एका पत्रकारांनी त्याला विचारला की वाय आर यू रिटायरिंग, तू का निवृत्त होतोस. तर त्याने त्याचं उत्तर असं दिलं, म्हणतात एक्झॅक्टली फॉर धिस क्वेश्चन आय डोंट वॉन्ट एनीबडी टू आस्क मी वाय आर यू नॉट रिटायरिंग. म्हणजे तुम्ही निवृत्त का होत नाही त्यापेक्षा तुम्ही निवृत्त का होता असं लोकांना चुटपुट लागेल तोपर्यंतच निवृत्त होण्यात मजा आहे. मला असं वाटतं हे जसं क्रिकेटला लागू आहे तसं राजकारणाला लागू आहे आणि सर्वच पक्षाला लागू आहे. यापेक्षा जास्त राजकीय भाष्य सकाळी सकाळी आवश्यक काही जरूर नाही. तुमच्या या खाण्याबिण्याच्या ब्रेकफास्टच्या वेळा फिक्स आहेत का? बाकी जो नेमकेपणा आहे तो ह्या वेळा पाळण्यात आहे का? माझा साधारण नेमकेपणाच्या हिशोबाने 6:30-7 मी उठतो. बर. पहिला एक अर्धा पाऊण तास सकाळचा एक चहा आणि वर्तमानपत्र चालणं. बर. साधारणतः 8 मी व्यायामाला सुरुवात करतो जी साधारण 45-50 मिनिट म्हणजे सगळे म्हणून तासभर होते. बर. त्याच्यानंतर एक अर्धा तास स्नान वगैरे. बर. साधारणतः 9:30 मी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला येतो. कारण पुष्कळदा राजकारणात आम्हाला ना दुपारचं जेवण टाळता येत नाही, टाळता येत नाही, कारण कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या घरी असत आणि त्यामुळे मग मी स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये त्याचा स्कोप. पण साधारण 9:30 ब्रेकफास्ट, 1:30-2 जेवण, घरी असेल तर अर्धा तास वामकृषी. अगदी मी मागे एकदा असं वाटलं होतं की चर्चिल महायुद्धात सुद्धा दुपारी झोपायचं. त्याला कोणीतरी विचारलं तू का दुपारी झोपतो एवढं युद्ध होत आहे, तर तो म्हणाला की माणूस जर दुपारी थोडा झोपला तर त्याचं आयुष्य दुप्पट होतं. ज्यावेळी तू उठतो त्यावेळी ती पुन्हा सकाळ झाल्यासारखी असते. आणि त्यामुळे नकळत एका दिवसाचे म्हणजे 7:00-2:00 लगेच 4:00-12:00 असे 8-8 तासाचे कामाचे ब्रेक फ्रेशनेसनी यायचे असेल तर त्याचं म्हणणं असं लोक आरोग्यशास्त्रात चांगलं नाही म्हणतात पण देव जाणे. आणि त्यानंतर मग संध्याकाळचं नाही पण तरी मी लवकर जेवणाचा प्रयत्न करतो. 8:30-9 जेवण मी करतो. आणि आजकाल व्यायाम मध्ये मी संध्याकाळी सुद्धा एक अर्धा तास व्यायाम करतो, चालण्याचं बघतो. सकाळ इतका रिगरस नसेल परंतु थोडासा हलका व्यायाम. पण हे सगळं दौरे वगैरेच्या याच्यामध्ये पण पाळताय का? व्यायामाचं गावाच्या बाहेर राहण्याची व्यवस्था केली असेल तर मग मी रस्त्यावर चालत जातो. पण अगदी मध्यवर्ती ठिकाणी जर राहायची व्यवस्था असेल ते शक्य होत तर मग नाही. कारण एकतर 7 आपण रस्त्यावर निघालो तर 2 अडचणी असतात की भारतीय शहर 7 रहदारीने एवढी गजबजलेली असतात की चालायला जागा नसते. बरोबर. आणि दुसरं असं की मग ओळखीचे लोक इतके हे होतात कारण माझा याचा मी पुष्कळ अभ्यास केलेला आहे. याच्यात खरं म्हणजे मी त्या पातळीवर कधी पोहोचू शकणार नाही पण अमेरिकेचे अध्यक्ष जे बुश आहेत हे आपले माझे आदर्श आहेत. त्यांच्या पातळीचा व्यायाम कुणीही हिंदुस्थानात नेता म्हणजे काय करत होतं ते साधारणतः जो रनर असतो तसं ते 18-20 किलोमीटर धावतात. त्यांचा बॉडी मास त्याचं एक छोटस माझ्याकडे मी कटिंग ठेवलंय की हाऊ ही लुक्स.
आणि तुम्ही असं म्हणताय की दुनियेमध्ये कोणी, कारण साधारण 56-57 वय सारखंच आहे, या वयात इतकी ॲथलेटिक बॉडी अशी त्यांची आहे, म्हणजे जी कुठल्याही मॅरेथॉन रनरला सुद्धा लाजवेल इतकी त्यांनी फिटनेस केलेला आहे. आणि मला वाटतं म्हणजे तो अल्टिमेट आहे. आणि कधी कधी मला जो विचारतात की तुम्ही एवढं मोठं राजकारण करता मग व्यायामाला वेळ कसा काढता, मला असं वाटतं की मी तर एका पक्षाचा, एका विरोधी पक्षाचा 6 पैकी 1 महामंत्री आहे. आणि मला व्यायामाला वेळ मिळत नसेल तर तो अमेरिकेसारख्या सगळ्यात बलाढ्य देशाचा अध्यक्ष आहे, तो कसा वेळ काढतो? आणि त्यामुळे मला असं वाटतं की व्यायामाला वेळ काढावा लागतो, मिळत नाही. आणि मी आता सगळ्यांना सांगतो की जर अमेरिकेचा अध्यक्ष वेळ काढू शकतो, यापूर्वी क्लिंटनही पळत असे इतका नाही, तर म्हणून आपल्याला काढायला काय अडचण? गावाकडे असताना काय चहा कॉफी होती का, दूध वगैरे? फार दूध पिण्याचा नाद, किंवा झोपण्यापूर्वी दूध पिलं पाहिजे असं काय माझं फारसं नाही. आणि गेली 5-7-8 वर्ष तर मी ते आत्ताची जी तरुण मुलं मुली ज्या शैलीने जेवणाकडे विचार करतात, साधारण मी तशाच अर्थाने पाहतो की आपण फळ किती खातोय, प्रत्येक खाण्यामध्ये कॅलरी किती चालली आहे, साखर किती चालली आहे, याची खाण्याची बंधनं तर आहेतच. म्हणजे मला वडिलांनी वाडवडिलांजीत काही नसलं दिलं तरी मधुमेह दिलेलाच आहे. आणि अशामध्ये माणसाला कधीही रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते, ज्यामुळे दक्षता असते, त्यामुळे त्याची दक्षता असं दोन्ही घेत असल्यामुळे मला त्याची. पण हे काय शाकाहार का मांसाहार? मूलत आम्ही शाकाहारी, बर, पण मी हिंदू मांसाहार करतो. म्हणजे हिंदू मांसाहार म्हणजे गोमांस आणि जे पोर्क आपण म्हणतो हे हिंदू खात नाही, एवढं वगळलं मी हिंदू मांसाहार करतो. पण मग फार त्याची मला आवड आहे किंवा फार केलं पाहिजे अशा आग्रहाने मी करत. तुमचं दिल्ली प्रेम एकूण लक्षात घेता मिठाई वगैरे गोडपणा हा मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर कितपत? नाही, मुळात काय तुम्ही काय घेणार पुरी? हा मी घेतो. मुळात कसं आहे की मी मधुमेह असला तरी मी मुळात मला गोड असं ज्याला आपण इंग्रजीतले लोक स्वीट टूथ म्हणतात असं काही मला स्वीट टूथ मुळात नाही, त्यामुळे मला बाबा फार गोड नाही खाल्लं. एकच झालंय की भारतीय जीवन पद्धती सुद्धा आता वर्षानुवर्षाच्या याच्यामुळं एक स्वीट डिश नावाचा एक आता स्वभाव झाला आणि जेवण संपल्यावर ते त्याच्यात माझा प्रयत्न असा असतो साधारण की फळ घ्यायचं, त्यामुळे मला फार बाबा गोड ह्याचा नाद नाही. आणि जेवणात मला देशी विदेशी सगळे म्हणजे मला तर प्रयोग आवडतात. म्हणजे मी एकदम 5-7 वर्षापूर्वी लंडनला 3-4 दिवस होतो, तर मी 4 दिवसांमध्ये जेवणानंतर 16 प्रकारची कॉफी, म्हणजे ब्रेकफास्ट झाला की अजून कोणती कॉफी आहे, मग ही ब्राझिलियन आहे, मग ही इटालियन आहे, अगदी अर्बानमध्ये फार कडवट कॉफी असतो असं गंमत. म्हणून त्यामुळं मी जास्त हॉटेलमध्ये जेवायला जात नाही, त्या त्या ठिकाणी घरी शक्यतो प्रेफर. नाही, मी हॉटेल जातो पण त्याच त्या हॉटेलमध्ये काय होतं असं त्याच्यामध्ये मी पाहिलं आहे की जसं एखादा आता गुन्हेगार असतो ना, माणूस चोरी करतो तर त्याची एक पद्धत असते, त्याला ते इंग्रजीत मोडस ऑपरेंटी म्हणतात. पुष्कळदा ही मोडस ऑपरेंटी आपण चोरांबद्दल वापरतो, पण ही खरं म्हणजे मोडस ऑपरेंटी आयुष्यात प्रत्येकाची असते. आपण त्याच हॉटेलमध्ये जातो, तेच मेनू कार्ड बोलावतो, त्याच मेनू कार्डवर 15-20 मिनिटं चर्चा करतो आणि पुन्हा तेच जेवायला सांगतो जे आपण गेल्या वेळी तिथे सांगितलेलं असतं, त्यामुळे तिची आपली जेवणाची सुद्धा एक मोडस ऑपरेंटी असते, त्यामुळे आपण नवं कधी खातच नाही. आणि मग आपण त्याला हे मला आवडतं म्हणतो, मग मेनू कार्ड मागवायचं कशाला, गेल्या वेळेचं पाठव असं त्याला म्हणायला पाहिजे. पण वाचून आपण पुन्हा तिथेच नाही माझ्या, आणि हे मी विचार केला असल्यामुळं मी जाणीवपूर्वक साधारणतः वेगळं काय याचा प्रयत्न करण्याचा देशात विदेशात कुठेही गेलो तर करतो. आणि त्यामुळे खाण्यामध्ये थोडासा वैविध्य, त्यामुळे मग तो चायनीज असं, आणि त्यामुळे मला कधी विदेशात गेल्यानंतर भारतीय जेवणाची आठवण यायची आणि
कधी जाऊन मिळतात वरण भात खाईन असं वाटायला असं होत नाही. आपल्याकडे साधारणपणे भारतीय संस्कृतीमध्ये जेवण ही एकमेव गोष्ट अशी की ज्याच्या वेळेला घरातल्या सगळ्यांनी एकदा तरी एका वेळेला एकत्र बसून जेवावं आणि तो एक संवादाचं माध्यम ठरावं असं गृहित धरलं जातं एकत्र कुटुंबांमध्ये तर खास करून. तर तुम्हाला हा योग कुटुंबियांसमवेत जेवणात ज्यावेळी आम्ही एकत्र राहत होतो त्यावेळी तो होता नेहमीच. परंतु आता आम्ही आता इतके विभक्त राहतो म्हणजे मी इथे कामकाजाने राहतो बरोबर. म्हणजे बायकोला कधी दिल्ली आवडली नाही करायचं काय म्हणतात. मी 19 वर्ष दिल्लीत आहे. मी दिल्लीला आलो त्यावेळी माझा मुलगा 9-10 वर्षाचा मुलगी 5 वर्षाची होती. बरोबर. मी बोलत नसलो तरी मी शिवसेनेपेक्षा जास्त मराठीवादी आहे त्यामुळे माझी मुलं ही मराठी माध्यमातूनच शिकली. बर. अशू अडवाणींचं इंग्रजी माध्यमाची शाळा माझ्या घरापासून 500 मीटरवर होती. बर. तरी सुद्धा माझी 2 वर्षाची मुलगी ही DS हायस्कूलला सायनला शिकायला जायची. अजूनही आठवलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं की तिला 1.5 तास बसने जावं लागायचं 1.5 तास यायचं केवळ बापाच्या या हट्टापाई मराठीत न शिकलो मराठीतून 10वीपर्यंत शिकलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की त्यामुळं मराठी माध्यमाची इथे चांगली शाळा नाही. आता तर मुलीचे लग्न झालंय त्याचं वेगळं घर आहे मुलगा वेगळा राहतो बायको मुंबईत राहते मी दिल्लीत राहतो. पण मला असं वाटतं की सणवारांना वाढदिवसासारख्या कार्यक्रमांना आणि मी मुंबईत जातो त्यावेळी जास्तीत जास्त लोक बरोबर असण्याचा त्यामुळे मी असं म्हणू शकतो की एक एकत्र कुटुंब म्हणण्यापेक्षा जवळीक असलेलं कुटुंब आहे. परंतु आजच्या न्यूक्लिअर जगामध्ये ज्याला जे स्वातंत्र्य पाहिजे त्याला बरोबर स्वातंत्र्य आहे. ह्या सगळ्या वेळापत्रकामुळे त्यांनी त्या त्या ठिकाणी राहण्यामुळे जरी वरचेवर योग येत नसेल तरी बायकोनं केलेला कुठला पदार्थ विशेष आवडतो? पहिल्यांदा आजकाल बायको माझी काही स्वयंपाक करत ती आता नवरा मोठा झाला तसं तिचं स्टँडर्ड वाढल्यामुळे बहुधा आमच्याकडेही स्वयंपाकीच आहे. मी गेलो तर ती करत अमुक असं माझा पदार्थ सांगता येणार नाही कारण गोड मी आता जवळजवळ सोडलाय. बर. परंतु साधारण मला बेसन ज्याच्यात आहे असे सगळे जवळजवळ पदार्थ आवडतात. मग ती भजी जी खायला नको तिथपासून भरडा पिठलं म्हणजे भरडा हा सगळ्यात जास्त म्हटलं तरी चालेल खालोखाल पिठलं आणि त्यामुळे साधारणतः बायको माझ्यासाठी भरडा पिठलं हे या पद्धतीचं काहीतरी ज्याला आपण म्हणू की बेसन म्हणजे खायला नको आहे शास्त्रात खायला नको आहे तेव्हा ती एखादी डिश करते. पण बाकी आणि आईचा कुठला पदार्थ हातचा खाल्लेला विशेष लक्षात राहिलेला? खरं तर आता 20-25 वर्ष झाली त्यामुळं असं स्पेसिफिक आठवत नाही. आई तर आता माझी आई 75 वर्षाची आहे. मी जन्मला ज्यावेळी ती 18 वर्षाची पहिलं मूल असल्यामुळं आणि ईश्वर कृपेने तिची एकदम तब्येत चांगली आहे. मुंबईत म्हणजे जसं आता हे घर एवढं मोठं दिसतंय पण माझं नाही तसं मुंबईत जिथे मी आणि बायको राहतो तेही घर माझं नाहीये. तो फ्लॅट आहे मनोहर जोशींचा. बर. आणि बिना भाडं देणारा मी त्यांचा 1999 पासून भाडे करूया. बर बर बर. त्याच्या आधी चेंबूरला पक्षाचं घर होतं तिथे राहतो. 95 ला गोपीनाथ मंत्री झाल्यावर त्यांचं घर एक होतं तिथे मी राहिलो. 99 साली त्यांचं मंत्रीपद गेल्यावर मनोहरनी मला आश्रय दिला. एक 1.5 वर्षापूर्वी शेजारी जी MPC सोसायटी झाली आहे त्याच्यामध्ये मात्र मी एक फ्लॅट छोटासा घेतलेला आहे आणि आता ते त्या फ्लॅटमध्ये माझी आई जवळजवळच बिल्डिंग आणि माझा मुलगा राहतो. तेव्हा आमचं जे छोटस एक 2 रूम किचन घर आहे. बर. आई आणि मुलगा राहतो मुलीचं आपलं घर आहे. बर. मुलांनी काय मला वाटतं इंजिनिअरिंग स्पेस त्यांनी पुष्कळ व्यवसाय करून आता तो एक एव्हिएशन स्कूल असं ह्याच्यात आहे. मुळात त्यांनी केला होता फ्लाइंगचा कोर्स. बर.
तसं माझा मुलगा मुलगी तसे प्रशिक्षणाने दोघही पायलट आहेत. दोघही दोघही पायलट आहेत. पण तो इतके वाजता जायचं चारची ड्युटी, त्यामुळे तो आपले छोटे छोटे व्यवसाय करत. पण दोघांनी म्हणजे तिने पण पायलट काम केलं. काम तिनं केलंच नाही, त्यापर्यंत तिचं लग्न झालं, थोडं लवकर झालं, त्यामुळे तिनं केलं नाही. आता तर ती आत्ता तरी हाऊसवाईफ आहे, फार वेळ राहील असं वाटत नाही. पण जावई काय करतो? जावईचे पुष्कळ छोटे मोठे उद्योग आहेत. मुंबईला एक फायर ब्रिगेडचे चीफ ऑफिसर होते राव म्हणून, त्यांचा हा मुलगा आहे, आंध्रातले आहेत. आणि हा आंतरजातीय आंतरप्रदेशीय प्रेम विवाह आहे, त्यामुळे त्यात आमचा काही रोल नाही. पण तो त्याचे हैदराबादला काही स्कूटर वगैरेची एजन्सी आहे, मला वाटतं एक मोटरची एजन्सी मुंबईला आहे. आणि आता तो काही स्टील प्लांट वगैरे असे चार मित्र म्हणून करत आहेत. त्यामुळे तो आपल्या हिशोबाने म्हणजे ज्याला आपण म्हणू की आत्ता मला अजून मुलाचं लग्न जमलेलं नाही याची चिंता आहे. नॉर्मली माणसाला मुलीच्या मुलाची चिंता असते. मुलीचं लग्न झालं कधी? मला वाटतं गेले दोन मंत्री असतानाच झालं ना. हा मंत्री असताना 2002 साली होतं. मग मंत्री असताना मुलीचं लग्न होऊन सुद्धा तसं तुलनेने गाजल्याचं ऐकवत नाही. गाजलंच नाही म्हणजे आमच्याकडे ठरवून आम्ही असं ठरवलं होतं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचं जसं लग्न झालं त्या लग्नामध्ये फक्त 200 लोक उपस्थित होते. बरोबर. नियमानी होतं की 100 नवर देवाकडचे आणि 100 आमच्याकडे. त्यावेळी मी संसदीय खात्याचा मंत्री होतो, संसद चालू होती. तर त्या काळात मी जर असं म्हटलं असतं की माझ्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे तर मला अगदी खात्री आहे की 12-15 मुख्यमंत्री खास आले असते. सगळे मंत्री तर माझे सहयोगी होते. इतकंच नाही, मला विश्वास आहे की मी निमंत्रण दिलं असतं तर सोनियाजी आल्या असत्या. त्याला आपण एक हूज हू जमा करू शकलो असतो. पण आम्ही म्हणतो आपल्याला सार्वजनिक लग्न नाही करायचं. आपण लोकांच्या भपकेबाजीवर टीका करतो, टीका करत नाही तरी बरं वाटत नाही म्हणून ठरवून ठरलं आपल्याला नाही करायचं. आमच्या घरात बराच वेळ अशी सवय झाली की अटलजी अडवाणीजींना तरी बोलवायचं का नाही. बरं. ते दोघं नेते आहेत. शेवटी आम्ही निष्कर्षावर आलो की ते नेते असले तरी आपले पालक आहेत आणि त्यामुळे फक्त अटलजी आणि अडवाणीजी यांचा परिवार, दोनच राजकीय नाही. त्यात राजकीय माझ्या हिशोबाने 5 जण होत्या. बर. एक गोपीनाथ मुंडे होते, पण नातेवाईक आहे. एक इथे विजय गोयल म्हणून खासदार आहेत, पण ते माझे मित्र म्हणून होते. तिसरं आमारे प्रतापभाई आशर म्हणून कोषाध्यक्ष आहेत, तेही माझ्या भावासारखेच आहेत. त्यामुळे ते होते आणि अटलजी अडवाणी मी वगळ बाकी कोणी नव्हतं. एकही उद्योगपती नव्हतं. बर. कोणी म्हणजे मी म्हटल्यासारखं मी म्हणजे मुंबईच्या उद्योग जगताशी एवढा माझा संबंध आहे की तुम्ही असं समजा की कोणी लोकांना ही फिकी CII बैठक आहे असं वाटलं. आम्ही जाणीवपूर्वक हे केलं, परंतु जेवढे आम्ही मध्यमवर्गीय सगळे एकत्र आलो होतो आणि ज्या पद्धतीनं ते लग्न केलं, मला असं वाटतं की आमच्या आयुष्यात ते संस्मरणीय होतं. कारण ते लग्न आम्ही एन्जॉय केलं, सगळे निकटचे, सगळे निकटचे. आणि त्यामुळं आणि हे एवढे मागाशी एवढ्यावरच झाले. बरोबर. त्याच्यातला जो देवब्राह्मण तिकडच्या छोट्या लॉनवर झाला, बाकी सगळं म्हणजे प्रत्यक्ष विवाह इथे, जेवण इथे, संगीत इथे, श्रीमंत पूजन सगळे काय केलं. त्यामुळं त्याचे अटलजी आले तरी इथेच. बरोबर. खाताना फोन बिन म्हणजे अपरिहार्य आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, पण हा व्यत्यय बरा वाटतो. खरं सांगायला तर हा फोन इथेही आहे आणि मी बाथरूम मध्ये शौचालय बसतो तिथेही फोन आहे. त्यामुळे माझ्यापासून चॉईस नाही. चॉईस किंबहुना म्हणजे आता तर मी एक वॉटरप्रूफ फोन आणतोय जो मी शॉवर मध्ये सुद्धा शॉवर मिळतो जे तुम्ही फोन ऐकू शकता. त्यामुळे कारण याचं कारण असं आहे की एक मी अभ्यास केल्यानंतर मला उपमा घ्या थोडस अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे याच्यामध्ये की साधारणतः जनतेला नेत्याच्या एका प्रश्नाचा फार एका उत्तराचा फार राग येतो. नेता कुठे आहे? तो बाथरूम मध्ये. आणि मग त्याची टिंगल होते. म्हणून मी ठरलं की पहिल्यांदा फोन बाथरूम मध्ये लागायचा. त्यामुळे हे निमित्त नाही सांगायचं की नेता बाथरूम मध्ये. अक्षरशः आपण शॉवर घेत असू एवढा काळ जर वगळला तर मी लोकांसाठी केव्हाही. त्यामुळं
पण दिल्लीतल्या नेत्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणले तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी खूप सेक्रेटरीच्या लवाजमाला तोंड द्यायला लागतं, म्हणजे तुम्ही असं नाही एकूण राजकीय दिल्लीतल्या नेत्यांच्या बाबतीत तो अडथळा नाही होत का? फार नसा, याचे खरं म्हणजे लोकच जास्त सांगू शकते. पण तुम्हाला असं जाणवलं, तुम्ही माझ्या घरात आलात तर तुम्ही पाहिलं असेल माझ्या घरावर पोलीस नाहीये, माझ्या मुंबईतल्याही घरावर पोलीस नाही. तुम्ही कधीही मला दौऱ्यात पाहिलं सिक्युरिटी नाही पहिली गोष्ट. मी आणि ही नाही असं नाही, छोटी मोठी सिक्युरिटी सरकारने देऊ केली अनेकदा. मी म्हणलं मला नको आहे, म्हणून मला गरज वाटत नाही. आणि त्यामुळं एखाद्या मोठ्या दौऱ्यात गेलो आणि तिथे आपोआप पोलीस एखादी मागपुढं गाडी असली तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु साधारणतः देशामध्ये याचं मला नेहमी दुःख होतं की ज्याची सगळ्यात जास्त सुरक्षा व्यवस्था तो सगळ्यात मोठा नेता, म्हणजे जनतेपासून ज्याला सगळ्यात जास्त भीती तो सगळ्यात जास्त मोठा असं जे. आणि त्यामुळं याला इंग्रजी ज्याला म्हणतो आपण स्टेटस सिम्बॉल सारखा मानून ज्यावेळी लोक हे करू लागले त्यावेळी मी ठरवलं की आपल्या घरात नाही करेल. त्यामुळं माझ्या दरवाज्यावर पोलीस नाही, साधी माझीच माणसं आहेत ती उघडतात. येण्या जाण्याला कोणाला फार विचारावं विचारायचं फार लागत नाही. आता थोडस परिस्थिती पुष्कळ बदलली आहे. मी पहिल्यांदा दिल्लीला आलो काहीतरी सदुसष्ट अडुसष्ट, त्यावेळी दिल्लीत आलं की कोणाला भेटायचं, यशवंतराव चव्हाण त्यांनाच ओळखत होतो. अजून आठवत म्हणजे घरी येऊ मी, तर दरवाजा तर कुणीच नव्हतं, असाच घेऊन बाहेरच्या खोलीत बसलं. तर ते डोंगरे आले, नमस्कार कोण? म्हणलं मी प्रमोद माझा, मी आंबेजोगाना. काय काम? म्हणलं साहेबाचं दर्शन घ्या. बेस बेस म्हणले इथे बाहेर निघाले तर येतील. बर. आणि असंच ते धोत्र्याचा सोगायत चार म्हणा कुठून आपला नमस्कार केला काय. मी काँग्रेसमध्ये कधी नव्हतो, मला काही बाबा आकर्षण होतं असं नाही. पण दिल्ली झाल्यावर आपलं कोणतं यशवंतराव चव्हाण, त्यामुळं आणि त्यांचं ते. पण त्या तो काळ मी आता आठवतो. तुम्ही यशवंतरावांचा उल्लेख केलाय, त्यांच्या वक्तृत्वाची सुद्धा एक वेगळी धाटणी होती ना, वेगळी होती त्यावेळेला ऐकण्याचा योग. मी यशवंतरावांचं एकच भाषण ऐकलं, जसं मी सांगितलं की मी दिल्लीला आलो तर काही संघवाला असताना मला एकच नेता आठवला. तसं माझ्या गावी यशवंतराव आले असावेत 62-63 होता, नुकतेच ते संरक्षण म्हणतो. आणि त्यांचं ते एक प्रसिद्ध उदाहरण होत की 27-9 गेले तर किती, तर शहरी माणूस म्हणेल 18 आणि शेतकरी म्हणेल 0. कारण 27 नक्षत्रामध्ये 9 नक्षत्र पाऊस देतात आणि ती गेली तर 0 असं ते. तर ते मला अजून म्हणजे हे तत्व त्याला 45 वर्ष झाली या भाषणाला, मला तेवढंच लक्षात येते. बाकी काही मला बाकी मी ते संसदेत असताना मी नव्हतो. अगदी मी त्या आध्यात्मिक पातळीवर तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित नाही, पण लोक चांगलं उत्तम मनासारखं वेळेवर जेवायला मिळणं याच्यामधला त्यांचा आनंद असा सगळ्या बाजूनी दिसतो, बोलण्यातनं, दाद देण्यातनं, चेहऱ्यावरनं. तर तुमची आनंदाची कल्पना काय? नाही पहिल्यांदा मी आध्यात्मिक पातळीवर ह्याच्यात नाही अशा प्रश्नाला साधारण आध्यात्मिक उत्तर नाही. मी आध्यात्मिक उत्तर देत नाही, चांगल्या जेवणाचा मलाही आनंद होतो. पण मला मी समजा अत्युच्च आनंद तुला कोणता, तुला कसं मरावं वाटतं असं समजा मला कोणी प्रश्न विचारला तर माझी उत्तर त्याची ठरलेली आहे. अत्युच्च आनंद म्हणजे 1-1.5 लाखाची तासभर मस्त सभा रंगली तर मला सर्वात जास्त आनंद होतो. बरोबर. आणि मला मरावं कधी तर मला नेहमीच असं वाटतं की शिवाजी पार्क सारखी सभा चालू असावी, आपण बोलायला उभा राहावं, एक संमोहित करणारं भाषण चालू असावं आणि असा हात वर केलेला तसाच राहावा. वा. आणि लोकांना चुटपुट राहावे की हा बोलता बोलता गेला. मला जर कोणी संधी दिली मरण्याची, हातात असलं आपल्या, मला हे मरायचं तर आहेच नाही पण आपल्या हातात असलं तर मला हे मरणं आवडेल. मला वाटतं खाण्यापेक्षा बोलण्यावर मनपूर्वक जीव आहे. पण हे बोलणं सुरू होतं ब्रेकफास्ट नंतर, आपण ऑफिसात जातो तिकडे गेल्यानंतरच ना. नमस्कार प्रमोदजी, इथे शिवरायांचं राष्ट्रीय दैवताचं फार उत्तम तैलचित्र आहे आणि समोरच्या बाजूला वाजपेयी साहेब आणि अडवाणीजी हे आपले पक्षातले मार्गदर्शक आहेत. तुम्ही नेमके सर्वाधिक कोणाच्या विचाराने वक्तृत्वाने प्रभावित झालेला? विचार असा प्रभाव म्हटलं तर स्वाभाविकपणे माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा प्रभाव आहे. बरोबर.
आणि संघाचा हा विचार काही व्यक्तीचा विचार नव्हे. त्यामुळं हा कुठल्या एका सरसंघचालकाचा विचार नाही किंवा अटलजी अडवाणीजी सारख्या श्रेष्ठ स्वयंसेवकाचा विचार नाही. त्यामुळे जिथपर्यंत विचारांच्या प्रभावांचा मुद्दा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा प्रभाव आहे. पण हिंदू धर्मामध्ये अमूर्त देवाची पूजा जरी सर्वश्रेष्ठ मानली जात असली तरी कुणालाही अमूर्त देवाची पूजा करता येत नाही. त्याच्यासाठी फारच माणसाची आध्यात्मिक उन्नती झाली असावी. त्यामुळे आपण कुठेतरी देव हुडकत असतो, मूर्त स्वरूपात माणसं हुडकतो. आणि त्यामुळं संघाचा विचार माझ्यात आला. लहानपणी संघात कधी गेलो ह्याचं काही वर्ष आठवत नाही. चौथी पाचवीत असताना गेलो असेल. पण पहिला प्रचारक नक्की आठवतो. मी त्यावेळी बीड जिल्ह्यात होतो, केजला काम करत होतो आणि दाजी पणशीकर म्हणून आमचे जिल्हा प्रचारक होते. 12 वर्ष प्रचारक तिथे होते. आणि त्याच्यानंतर सुरेशराव केतकर हे आमचे विभाग प्रचारक होते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा संपर्क प्रचारक या संस्थेशी माझा पणशीकर केतकर याच्यातून आला. त्यात सुरेशराव अजूनही संघाचे प्रचारक आहेत, फार मोठे अधिकारी आहेत, आता उत्तर प्रदेशात काम बघतात. दाजी पणशीकरांनी मात्र 12-15 वर्षांनंतर लग्न केलंय, पुण्यात व्यवसाय करतात. पण भेटलं की त्यांची आठवण येतो, संवाद येते. पण तिथून जो सुरू झाला प्रवास तो सुरुवातीला शाळेत असताना संघात, त्याच्यानंतर मग विद्यार्थी दशेमध्ये स्वाभाविकपणे विद्यार्थी परिषदेत 3-4 वर्ष, नंतर पुन्हा मी वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षक झालो त्यावेळी पुन्हा संघाचं काम, आणि 73-74 ला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ 72 पासून पडला त्यानिमित्ताने जनसंघाचं काम सुरू केलं. ते जनसंघ या रूपात तर 1-3 वर्षच केलं, कारण 75-77 ला जनसंघ संपला. जनता पार्टी म्हणून 1-2-3 वर्ष केलं आणि आता भारतीय जनता पार्टी म्हणून 25 वर्ष पूर्ण केले. परंतु या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये विचार बदलला नाही. जसं ते आत्मा कधी कधी देह बदलतो तसं कधी त्याचं नाव संघ, कधी विद्यार्थी परिषद, कधी जनसंघ, कधी जनता पार्टी, कधी भारतीय जनता पार्टी असं आलं. पण जो मूळ विचार आहे तो तसाच राहिला. पण तुम्ही विचाराचा, मूळ विचारांचा पक्केपणा जरी कायम असला तरी तुमच्या बोलण्यात ना, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही संवाद साधत असता त्याच्यामधनं सर्वसमावेशकता आवर्जून जाणवते. तर ही जी विषयाची विविधता आहे, विविध मुद्द्यांच्या मांडणीवरली विविधता आहे, ही कोणा विशिष्ट व्यक्तींकडनं, पुस्तकांमधनं अशी जाणार नाही. पहिल्यांदा तर मुळात कसं होतं की एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाबद्दल जे अनेक गैरसमज आहेत त्यातला पहिला गैरसमज म्हणजे हा रसिक किती आहे, हा ठोकछाप आहे, याला एकदा सूचना आली की तो विचार करणं बंद करतो, याची सगळी बुद्धी गुडघ्यात असते, असं एक त्याच्याबद्दलचा आहे. आणि त्यामुळं कुठल्याही स्वयंसेवकाबद्दल आपण असं बोललो की आपल्याला त्याच्या रसिकतेबद्दल शंका येते. मी फार दूर जात नाही, बाबूजी हे स्वयंसेवक होते, परंतु कधी कोणी त्यांच्या स्वयंसेवकत्व आणि त्यांचं रसिकत्व याला काही वेदतो व्याघात अशी उल्लेख केली नाही. डीबी गोखले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भालजी पेंढारकर हे अगदी स्वयंसेवक नसले तरी हिंदुत्वाशी जोडलेले होते. लता दीदी कदाचित आजच्या जमान्यात मान्य करणार नाहीत, पण त्यांची कुठेतरी जवळीक या विषयाशी होते. त्यामुळे मला असं वाटतं की संघाचा विचार असणं किंवा हिंदुत्वाचा विचार असणं आणि रसिकता हे मला वाटतं काही उलट नाहीच आहे. खरं म्हणजे आपण ज्याला रसिकता म्हणतो ती जर साहित्यात आहे, ती जर संगीतात आहे, ती जर नाट्यात आहे, तर ही सगळी हिंदू संस्कृतीची विविध अंग आहेत. ज्याला आपण संगीत म्हणतो हे दुनियेभरचं संगीत, म्हणजे थोडस अहंकारी भारतीय माणसाचं वाक्य वाटेल, पण हे दुनियेभरचं संगीत हे मूळ भारतीय संगीताच्याच रागांवर
आधारित आहे, त्याच्यावरच आधारित आहे. भाषा सगळी नसली तरी संस्कृत ही जगातल्या सगळ्या भाषांची जननी आपण असं म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं की रसिकत्व किंवा जीवनाच्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्याची इच्छा, ही इच्छा आणि विचार याचा काही नाही. आणि त्यामुळे संघाचा असल्यामुळे तू असा कसा असा प्रश्न मला कधी कधी कळत नाही. आणि म्हणून मोगला इतकं रसिक व्हायचं नाही की गाण्या बजाण्याच्या मैफिली चालल्या आहेत आणि शत्रू आपल्या राज्याच्या महाद्वारावर कधी येऊन पोहोचला हे कळलं नाही, ही रसिकता नाही. आणि त्यामुळं मुघलांची रसिकता, अवध राजांची रसिकता, नवाबी बादशांची रसिकता, ते संगीत ज्याच्यात राज्य कारभार करण्याचे जी जबाबदारी आपल्यावर आहे ती मूळ विसरून मग. आणि म्हणून हा तुलनात्मक विचार आहे की जीवनात कशाला किती स्थान आहे. आणि म्हणून मला विचाराल तर विचार ह्यालाच प्रमुख स्थान आहे. मला वाटतं विचारातूनच हा विवेक. हा, आणि त्याच्या येतोच. त्यामुळे म्हटलं की तो विवेक येतोच. आणि मला एकदा अटलजींचं एक वाक्य आठवतं की त्यांनी असं म्हटलं होतं, सुब्रमण्यम स्वामी अटलजींच्या फार विरोधात बोलत असत, कोणीतरी अटलजीने विचारलं की तुम्ही याला उत्तर का देत नाही. त्यांचं एक वाक्य, अटलजीची कित्येक वाक्य माझ्या लक्षात राहिलेले, ते म्हणाले बोलणे के लिए सिर्फ वाणी चाहिए, चुप बैठने के लिए वाणी और विवेक दोनों चाहिए. अर्थात आपण जीवनात जे शिकतो ते कोणाकडून तरी पाहतो, कसं पाहतो. आता जसं एक भाषणाची कला म्हणा, वक्तृत्वाची कला म्हणा, याचा माझ्या जीवनावर सगळ्यात पहिल्यांदा प्रभाव पडला तुम्हाला वाटतं 1972 वर्ष असाव. आमच्या भागात बापू काळदात एक फार मोठं नाव होतं. लातूरला त्यांनी त्याच्या आधीच्या निवडणुकीत केशवराव सोनवण्यांचा पराजय केला होता आणि ते विधानसभेचे सदस्य होते. आणि ते दुसऱ्या वेळेस लातूरला जिंकणं शक्य नव्हतं. साधारण बापू काळदात एका जागी दुसऱ्यांदा निवडून येणं कठीण असतं, त्यामध्ये मतदारसंघ बदलण्याच्या स्वभावाचे असतात. काही पाहिलं मी, भैरवसिंग शेखावत सुद्धा 8 मतदारसंघातून निवडून आले, हारले कधीच नाहीत पण लढले एका जागावर दुसरं फार कमी. तर प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तर ते दुसऱ्या निवडणुकीत त्या लातूरच्या शेजारी आमचा जो एक आंबेजोगाई मतदारसंघ आहे तो राखीव नव्हता, त्यावेळी त्यात लढायला आले. आणि त्यात एक आंबेजोगाईमध्ये बाबूराव आडसकर हा पंचायत समितीचा अध्यक्ष आणि बापू काळदाते अशी लढाई झाली. तर लढाईत आडसकरच जिंकले, काळदाते हारले. आणि त्या दिवशी मी हे शिकलो की वक्तृत्वाने निवडणुका जिंकता येतात असं नाही. आणि त्यामुळे कधी कधी कोणी मला ज्यावेळी एखादा स्तुतीपाठक भेटतो आणि त्याला निवडणुकीत सभा असते तो म्हणतो की प्रमोदजी बस तुमची एक सभा झाली की मी निवडून येतो, तेव्हा मी त्याला नेहमी सांगतो माझ्या सभेने मीच हारलोय तर तुला काय निवडून देणार आहे. त्यामुळे मला वक्तृत्वाच्या जिंकण्याची मर्यादा ती बापू काळदातेच्या 72 निवडणुकीतच सापडली. पण त्या निवडणुकीत बापू काळदातेंची 5-7 भाषणं मी ऐकली आणि मला असं वाटतं की त्याचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, आणि वक्ता असावं तर बापू काळदातेंसारखं, आणि म्हणून मी त्यांना एक वक्तृत्वातलं आपलं गुरु मानलं. गुरु मानलं म्हणजे मी त्यांच्याकडे कधी शिकायला गेलो, त्यांना काही विचारलं असं काही नाही. गुरु मानलं याचा अर्थ एवढाच की असा वक्ता आपल्याला व्हायचं अशी त्याच्यातली कल्पना. आणि म्हणून ते अगदी एकलव्य द्रोणाचार्यासारखं एकमेकाला माहीत नसलेलं. आणि बऱ्याच वर्षांनी एकदा मी बापू काळदातेंना हे सांगितलं. आणि गुरु असा वाढत्या वयानुसार बदलायचा नसतो. आता बापू काळदाते पेक्षा अटलजी खूप चांगलं बोलतात. अटलजींचं पहिलं भाषण मी 1971 पुण्याला अलका टॉकीजमध्ये ऐकलं. त्यावेळी मी वृत्तपत्र विद्येचा अभ्यासक्रम करत होतो आणि त्या अलका टॉकीजच्या शेजारी मोहन धारे आणि यांची जी निवडणूक झाली रामभाऊ माळगी, त्या निवडणुकीत ते आले. मी त्या निवडणुकीत पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की माणसाचं पहिलं वाक्य भाषणात कसं महत्वाचं असावं. तर त्यांनी उल्लेख त्या निवडणुकीत करताना असं म्हटलं, मी मला आता 30-35 वर्षानंतर तो आठवतो, तर ते म्हणाले मोहन धारे हमारे मित्र हैं और वो अभी राज्यसभा में हैं और हमारे सदन में चुपके से आने की कोशिश कर रहे हैं, असं ते त्यांच्या शैलीने म्हटलेलं. त्यामुळे मला ते जगाला माहिती आहे की अटलजींचं वक्तृत्व हे बापूसाहेब काळदातेंपेक्षा दीर्घकाळ आणि चांगलं आहे. ह्याच्यात काही म्हणजे बापूंना हे ऐकून राग येणार नाही. बापूंच्या बोलण्यामध्ये तुम्हाला हास्य विनोद फार तसे कमी असतील, उदाहरणं कमी असतील. त्यामुळे पहिल्यांदा विचार
मांडायचा हे आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की बापूंचा उच्चार करण्याची पद्धत, शब्द फेकण्याची पद्धत, हावभाव. आता त्यानंतर मला असं लक्षात आलं की अटलजींचे हावभाव हे काळदातेंच्याही पुढे आहेत. म्हणजे मी कधी मोजले नाहीत पण साधारण काळदातेंचं समजा आता अत्याधुनिक कम्प्युटरमध्ये जर आपण त्याचं केलं तर ते 12-14 हाताचे प्रकार ते करत असतील. मला असं वाटतं की अटलजींच्या, कारण आत्ता तर थोडं वयानुसार प्रकृतीनुसार इतकं ते हातवारे करत नाहीत, बसून बोलतात, पण त्यांची भरीतली भाषणं जर ऐकली तर सुमारे 500 प्रकारे ते मुद्रा करत असतील असा माझा अंदाज आहे. म्हणजे नुसत्या हाताच्या नाही, हाताच्या, चेहऱ्याच्या, डोळ्याच्या, भावाच्या, केसाच्या. जसं एखाद्या सभेत मी पाहिलं की अटलजी असे हाताचे करण इथपर्यंत करत आणि मग ते बोलता बोलता तो घडी केलेला शर्ट असा खाली त्यांचा नेहरू सदरा यायचा. इतकी छोटी छोटी गोष्टी लक्षात आलेल्या आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते देहबोलीचं एक महत्व तर निश्चितपणे भाषणात असतं. बहुसंख्येने तुमच्या सभेत आलेली माणसं एक तर तुमची असतात किंवा तुम्हाला मत देणारी नसली तरी बोलतो मस्त आहे ऐकू तर खरं म्हणून आलेली काँग्रेसवाले असतात, त्यामुळं तिथे तुम्हाला विरोध नसतो. त्या आलेली माणसं ही 5,000 पासून 50,000 पर्यंत असल्यामुळं त्या सगळ्यांचा मिळून जो बुद्ध्यांक असतो सरासरी तो तसा कमी असतो. तिथे प्रत्येक त्या सगळ्यांची रुची भिन्न असते, त्यामुळं एक तासाभराच्या 40-50 मिनिटांच्या भाषणामध्ये त्या एका त्या याच्यावरून फेकायचं आणि तरी तिथे आलेल्या बुद्धिमान माणसासाठी सुद्धा एक विचार, मग कोणासाठी एखादं वाक्य, आणि असं करत असताना त्याची रुची आपल्या भाषणातून संपू नये म्हणून त्यातले विनोद किंवा जोरदार वाक्य. मला काही भाषणं तर माझी अशी आठवतात, ती आता माझ्याकडे ध्वनिमुद्रित तर नाही आहे, की तुम्ही समजा की 30-35 मिनिटाचं भाषण असेल तर त्याच्यात, आणि मला अजूनही ती सवय की जर 2 मिनिटं अशी गेली की तो श्रोता हा हसला नाही, टाळी वाजली नाही किंवा तो आपल्याकडे चुळबुळ तर खैर मला कधी दिसलीच नाही. म्हणजे माझ्या दृष्टीनं सभेतून माणसं उठून जावी असं एक 50-50 हजार सभेत एखाद्या सभेतच काही उदाहरण असलं तर, अन्यथा असं उदाहरण मी तर तो पराजयच मानतो. म्हणजे आपण आपण नाटक सुरू करावं आणि लोकांनी उठून जायला सुरुवात करावं ह्याच्यात तर मग त्या कलाकाराचा पराजयच आहे. तसं तर मला कधी आठवत नाही, परंतु उलटं झालं पाहिजे की लोक आला तो थांबला, आला तो थांबला, जिथून ऐकत गेला तिथून थांबत गेला. म्हणजे तो, कारण तो सभेला आलेला नव्हता, तो तेवढा वेळ काढून आलेला नाही, सहज जाताना सायकल थांबली, त्याला पुढे कुठेतरी काम होतं, अनेकदा बस धरायची, रेल्वे धरायची, तरी तो थांबला. असा सगळा एकत्र करायचा असेल तर त्या भाषणाची धाटणी थोडी वेगळी असायला. मी मोठा होत गेलो तसं माझ्या लक्षात आलं की हेच माझं भाषण वर्तमानपत्रातही छापून आलं पाहिजे. कारण पूर्वी मी बोलायचो त्यावेळी कुणी छापायचंच नाही, त्यामुळे मी ते फक्त श्रोत्यासाठी बोलायचो. मग आता त्या भाषणामध्ये थोडं, ज्याला ते शेर शायरीमध्ये त्या शराबीमध्ये सांगतो, तो वजन पाहिजे, तर मग त्यात थोडं वजन टाकायची जरूर आहे. जे वजन मुळात पत्रकारांसाठी टाकत, दुसऱ्या दिवशी प्रमोद महाजन काय बोलले हे थोडंसं आलं पाहिजे, हे थोडं हां, तर त्या थोडी त्यात टाकणं जरुरी आहे. पण ते मुख्यत्वे त्या समोरच्या लोकांचं, म्हणजे लोकरंजनातून लोकशिक्षण असंच तिथे आपल्याला करावं लागतं. संसदेत किंवा कुठल्याही विधिमंडळात आपण बोलतो त्यावेळी तिची धाटणी बदलते. एकतर तुम्ही बहुमतात असला काय आणि अल्पमतात असला काय, अर्धे लोक तिथे तुमच्या विरुद्धच असतात, त्यामुळे ते तुमच्या भाषणाचं कौतुक हे भाषण संपल्यावर चिठ्ठी पाठवून करतात, भाषण संपल्यावर बाहेर लॉबीत येऊन करतात. म्हणजे जसं सुशील कुमार शिंदेने एकदा पहिल्यांदा ते राज्यसभेत आले आणि एक चांगलं भाषण त्यांनी दलितांच्या समस्येवर केलं, तुम्ही बसले बसले त्यांना तिथे चिठ्ठी पाठवली, ते म्हणले मी चिठ्ठी छापू का, म्हणलं छापा, त्याला काही अडचण नाही. पण सभागृहात मी मान्य नाही करणार की तुमचं भाषण चांगलं झालं, फार कमी वेळ असं होत, त्यामुळे तो अर्धा माणूस तो तुमच्या विरोधातलाच असतो तिथे, त्याला तुम्ही काय बोलता ह्याच्यात रुची नसते. त्यावेळी आपण त्या सभागृहासाठी बोलतच नसतो, आपण बोलत असतो वर बसलेल्या गॅलरीसाठी. कारण मी तिथे काय बोललो ह्यानी कोणाचंच मतपरिवर्तन होणार नसतं, पण तिथे मी जे बोललो ते ज्यावेळी वृत्तपत्रातून पुढे छापून येतं त्यावेळी माझ्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळं त्याची धाटणी अतिशय वैचारिक,
तिथे एकदा काय झालं असं जसं सभेत करता येतं तसं नाही. आता मी तुम्हाला एक विनोद सांगतो, असं विनोद तिथे म्हणजे फार तो एखादा शाब्दिक विनोद तुम्हाला करता येतो, त्यामुळे त्या भाषणाची धाटणीच बदलते. कार्यकर्त्यांच्या ज्यावेळी समोर तुम्ही बोलायला जाता त्यावेळी ते सभेसारखे टाळ्या खाऊ नसतं, त्यांचा बुद्ध्यांक साधारण सर्वसाधारण समान असतो आणि सभेपेक्षा वर असतो. ते तुमच्या सभेसारखे बाजूचे असतात, संसदेसारखे विरोधातले नसतात, परंतु तिथे पत्रकारांसाठी काहीच नसतं साधारण, ते आपण त्या कार्यकर्त्यांसाठी बोलतो आणि त्यामुळे तिथे भाषणाची धाटणी बदलावी लागते. माणसं कोणत्याही राजकीय पक्षात विचार करून जात नाहीत, ती योगायोगाने जातात. फार कमी माणसं आहेत की जी पदवीधर झाली, अध्ययन केलं, 5-6 पक्षाचे जाहीरनामे वाचले आणि मग ठरवलं की ह्याच्यात जायचं. पुढे पक्ष लोक स्वार्थासाठी बदलतात हा भाग वेळा, विचारासाठी कोणी बदलत ही लबाडी. त्यामुळे माणसं जातात कसे की तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही जनसंघात होता मी जनसंघात गेलो, तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही सेवा दलाच्या शाखेत जातो तुम्ही सेवा दलात गेलो, तुम्ही माझे मित्र आहात आणि तुमच्या परिवारात सगळे काँग्रेसी आहेत आणि तुमचे भाऊ उभा राहिले, तुम्ही म्हटले चला प्रमोद प्रचाराला, मी काँग्रेसमध्ये गेलो. तर माणूस जाताना भयंकर विचार करून जातो हे काही फार खरं नसतं. म्हणजे तुम्ही असं समजा की 99% लोक राजकारणामध्ये योगायोगाने त्या त्या पक्षात जातात. एकदा तुम्ही त्या पक्षात गेला की हळूहळू तुमचाच तो पक्ष सर्वश्रेष्ठ आहे असं तुम्हाला वाटायला सुरुवात होतं, ज्याला मी सेल्फ हिप्नॉटिझम म्हणतो. त्यामुळे तिथून तुम्ही बाहेर येत नाही आणि म्हणून साधारणतः एका पक्षातल्या माणसाच्या भाषणाने दुसऱ्या पक्षातल्या माणसाचं मतपरिवर्तन होऊन तो पक्ष बदलतो असं काही घडत नाही. परंतु जर भाषणात ताकद असेल, अगदी मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो, आसाममध्ये एक कायदा होता जो मुळात आसाममध्ये घुसणाऱ्या बांगलादेशीला अडवण्यासाठी केला, पण तो स्वार्थी हेतूने काँग्रेसने असा केला की तो अडवण्याच्या ऐवजी त्यांना नागरिकत्व देऊ लागला. IMDT त्याचं छोटं नाव होतं. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा रद्द केला 2 महिन्यापूर्वी. त्याच्यावर संसदेत चर्चा. आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला कायदा, अडवाणीजी सरकार 5 वर्ष गृहमंत्री राहिलेला वक्ता, त्यांनी चर्चेला सुरुवात केली, उत्तम भाषण केलं. आता त्याच्यानंतर हे अकाट्यच होतं, कारण सर्वोच्च न्यायालयानेच आमची भूमिका योग्य म्हटलं होतं. त्याच्यानंतर प्रणव मुखर्जी भाषणाला उभा राहिले, ते पश्चिम बंगालमधले असल्यामुळं त्यांना हे बंगाल असं. आणि मी तुम्हाला सांगतो ते 30-40 मिनिटं बोलल्यानंतर माझ्यासारखा माणूस जो या IMDTला विरोध वर्षानुवर्ष करत आला, राज्यसभेत मीच या विषयावर बोललो, त्याला सुद्धा वाटलं की जिथपर्यंत म्हणजे बुद्धिबळाची शर्यत आहे यांनी तोडीस तोड भाषण केलं. राजकीय व्यक्तींच्या वक्तृत्वाच्या विविध या छटांवर बोललात. अलीकडच्या राजकारणाच्या सगळ्या टप्प्यांवर विविध तऱ्हेच्या तडजोडीतनं विविध तऱ्हेच्या न आवडणाऱ्या आधी विचारांशी किंवा व्यक्तींशी त्यांना सामावून घ्यावं लागतं आणि त्यांच्या प्रचाराच्या सभा करायला लागतात. अशा वेळेला कुठेतरी मनामध्ये एक आपण ही तडजोड करतो याची बारीकशी खंत बाहेर दाखवतो. खरं कधी कधी तर तडजोडीपेक्षा सभेत उभा राहिल्यावर भीती वाटते. भीती यासाठी वाटते की आपण आता ज्या माणसाची स्तुती करणार आहोत ह्या माणसाची स्तुती करताना आपण जर समजा भ्रष्टाचार निर्मूलन केलं पाहिजे असं म्हटलं आणि गावात जर हाच सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी ओळखला जात असेल तर लोक काय आपल्याबद्दल विचार करतील हे मला कळत नाही. बिहारच्या अगदी गेल्या निवडणुकीत 7 महिन्यांपूर्वीचा अनुभव, बरा बोलत असल्यामुळे सगळीकडून मागणी, एक मतदारसंघ आम्हाला दिला. तो मतदारसंघ दिला आणि नंतर त्या मतदारसंघात व्यासपीठावर मी गेलो आणि मी विचारलं की उमेदवार कुठे आहे. नाही थोडस मी जरा रागाने विचारलं क्यों नाही आहे, जेलमध्ये आहे म्हणले. थोडं काय झालं, नाही म्हणले फॉर्म भरण्याच्या आधीपासूनच. त्यामुळं उमेदवार तुरुंगात आणि प्रचारक समोरच्या व्यासपीठावर जो आत बसलेला माणूस आहे त्याला निवडून द्या असं म्हणतोय, असेही अनुभव आले. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला ना आपली पुराणं फार कामाला येत आणि त्यात नेहमी असं की बा आपल्याकडे जो आला त्याला आपण
एकदा विभीषण म्हटलं की मग आपला सगळा प्रश्न सुटला की तो रावणाकडून रामाकडे आलेला असल्यामुळं त्याचे सगळे पहिले अपराध गेले आणि आपल्याकडून जो गेला त्याला आपण एकदा चंद्रराव मोरे कलुषाकपजी असं म्हटलं की मग तो आपल्याकडे असताना किती चांगला होता ही भाषण बुडाले. इंग्रजीत एक म्हण आहे आणि ते इंग्रजीत शब्द आहेत की ज्यावेळी पक्ष तुमच्या पक्षात माणूस येतो त्यावेळी तो कन्व्हर्ट असतो, त्याचा बदल झालेला असतो, आणि ज्यावेळी तो तुमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो त्यावेळी तो डिफेक्टर असतो. तुम्ही आता ज्या पद्धतीने पुराणातल्या उदाहरणांपासून इंग्रजी कोटेशन पासून असं वेगवेगळं बोलताय, असं एरवी तुम्ही संभाषणामध्ये भाषणांमध्ये बोलत असतात, तर तुम्ही भाषणाची रीतसर अशी तयारी ही कायमस्वरूपी असते का त्या त्यावेळेला करता? भाषण हा माझा सगळ्यात प्रिय विषय आहे. भाषण जर माझं चांगलं झालं नाही असं कधी कधी होतं, म्हणजे जसं आपण बॅड पॅच तर नसतो क्रिकेटवाल्यासारखा, पण एक मध्येच एखाद्या बॉलला आउट होतं तसं हुकतं, तसं ते हुकतं. पण असं जर भाषण माझं हुकलं तर मला त्यात जेवण गोड लागत नाही, मला दोन चार दिवस करमत नाही, असं कसं झालं आपलं असं वाटतं. आणि जोपर्यंत दुसरं एक चांगलं भाषण होत नाही तोपर्यंत ती खंत माझ्या मनातून जात नाही. आणि म्हणून हजारो भाषणं दिल्यानंतर सुद्धा तुमच्याशी मुलाखत देते असं म्हटल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला एक रात्री साडेतीनला एक जाग आली, अर्धा पाऊण तास असंच काय प्रश्न असतील, काय विचार, काय उत्तर, आणि एक स्वरूप माहीत असलं तरी. आणि त्यामुळं मी म्हणजे ज्याचं माझं मित्र प्रकाश जावडेकर यांनी एकदा वर्णन केलं की कुठल्याही भाषणाच्या आधी मी अस्वस्थ होऊन फेऱ्या घालतो, कागदावर लिहितो, खोलीत खोंडून घेतो, त्यामुळे भाषणाची जी असेल त्याच्या हिशोबावर चालू असतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी तुम्हाला माहीत नसेल कदाचित मी 3-4 वर्ष विविध खात्याचा मंत्री होतो, विशेषतः मी या माहिती तंत्रज्ञानाचा मंत्री असताना तुम्हाला फार भाषणं देशात विदेशात करावी लागली, आणि अजूनही त्यातलं माहिती तंत्रज्ञानातलं तुम्ही अजिम प्रेमजी किंवा नारायण मूर्तीला आजही कोणी त्यांना आवडणारा मंत्री तर ते माझंच नाव घेतील एवढी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, इतकं मी या विषयाला नवीन नवीन परिमाणं दिली. पण त्यातलं कुठलंही माझं भाषण लिखित नव्हतं, कुठलंही भाषण मी वाचलं नाही, आजपर्यंत मी एकही भाषण वाचलं नाही, आणि उरलेल्या आयुष्यात कुठल्याही पदावर गेलो तरी मी भाषण वाचेल असं मला वाटत नाही. परंतु भाषण तयार करण्याचं माझ्यावर इतकं दडपण असतं की मला एकदा प्रकाश जावडेकर म्हणाला की इतकी बाळंतपणं होऊन तुझं दरवेळी पहिलट करणीसारखं तू कसं भाषण होईल याची चिंता करत असतो. कदाचित मला असं वाटतं की बरं भाषण करण्याचं जे काही मला शैली प्राप्त झाली आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तर हे असावं की प्रत्येक भाषणाला मी पहिलं भाषण समजतो. म्हणजे जसं सुनील गावस्कर किंवा तेंडुलकरांच्या मुलाखतीत ऐकतो की शतक संपलं की हा विषय संपला आता दुसऱ्या शतकाची सुरुवात, असं ते पहिल्या बॉलला आपल्या मनाला सांगून करतात. ते नेहमी जमतं अशातला भाग नाही, पण तो भाग वेगळा, त्यामुळं ते तसंच आमचं असल्यामुळे जे झालं ते गंगेला मिळालं, आता पुढचं चांगलं झालं पाहिजे त्याचं. परंतु या भाषणांची तयारी मी प्रचंड करतो, म्हणजे मला शब्द जरी सुचत असले ते मला जरी हुडकावे लागत नसले, ते जरी समजा माझ्या विचाराच्या मागे धावत असले तरी सुद्धा त्याची एक जी भाषणाची रचना असते ही मूळ रचना मात्र मी पुष्कळ विचारपूर्वक करतो. आणि याच्यामध्ये जसं चर्चिल बद्दल लोक म्हणतात, अर्थात तो भाषण करत असेल तसं तुम्ही काही कधी करत नाही, म्हणजे मुद्दे मी असे मोठ्याने म्हणून टेप करून ऐकणं असं इतकं काही मला आता लागत नाही, कधी मी पूर्वी केलं नाही. परंतु मला असं वाटतं की मी भाषणाचे मुद्दे काढतो आणि भाषणाच्या आवश्यकतेनुसार जर जास्त गंभीर श्रोत्यासमोर भाषण करायचं असेल तर कागदच्या कागद मी म्हणजे 3-4 फाडलेलं हा टिपणं असतं, 3-4 फाडलेलं असतं. मी साधारणतः भाषणाला जर उभा राहिलो तर सुरुवात करायची असेल तर हा उमेदवार कोण आहे, हे गाव काय आहे, ह्या गावाचं नाव कसं पडलं, म्हणजे नादो महानोरांचं एक गाव आहे त्याचं नाव पळसगाव, तर त्याच्यात पळसगावात ते राहतात, पण त्यांचं जे शेजारी गाव आहे तालुका त्यांचा आहे तो सोयगाव, हा थोडा अजिंठ्याच्या पलीकडे आहे. 25 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा गेलो, रस्ता नाही काही नाही, आणि माझं पहिलं भाषण होतं.
रस्ता नाही त्या गावाला. आणि माझं भाषणातलं पहिलंच वाक्य होतं की कोण्या शहाण्याने या गावाचं नाव सोय गाव ठेवलं, या गावाचं नाव तर गैरसोय गाव ठेवायला पाहिजे होतं, कारण इथे येण्याची सोय नाही तर बाकी कशाची सोय असणार आहे. आता इतकी वर्ष त्या गावात राहणाऱ्या पिढ्याने पिढ्या गावात राहणाऱ्या माणसाला सुद्धा हा सोय आणि गैरसोय हा श्लेष कधी त्यांच्या मनात आला नाही. आणि त्यामुळं सुधीरजी असे वापर करत असल्यामुळं देशात किती प्रशंसक आहेत माहीत नाही मला, पण मला दोन प्रशंसक आठवतात. ते आपल्या देशातले नाही आहेत, देशातले मला पुष्कळ नावं सांगता येतील ज्यांनी भाषणाचं कौतुक केलं. मी एकदा सिंगापूरला गेलो आणि सिंगापूरचे पंतप्रधान मी आणि एक भारताचा शो होता, फॅशन शो आहे, आणि त्यांच्या आधी मी इंग्रजीत एक 10 मिनिटं बोललो, तयारी केलेलं नाही म्हणजे माझ्या स्वभावाच्या तयारीतलं भाषण, पण असं काही लिखेलेलं. त्याच्यानंतर ते बोलायला उभा गेले तर त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं की मी प्राईम मिनिस्टर अटलजींना अशी विनंती करणार आहे की 3 महिन्यांनी माझं इलेक्शन आहे आणि ही शुड लोन प्रमोद महाजन टू मी फॉर कॅम्पेनिंग. म्हणजे आणि हे 17-18 वर्ष सिंगापूर सारख्या अतिशय व्यवस्थित प्रांत आहे. दुसरं मला असं वाटतं की यापूर्वीच्या भेटीत ज्यावेळी टोनी ब्लेअर आले तो पहिल्यांदा त्या इन्फोसिसमध्ये त्यांच्यासमोर माझं भाषण झालं, नारायण मूर्तीने मला बोलावलं होतं अजिमपर्यंत. तिथून मी आलो आणि मग दिल्लीत आम्ही दोघं मिळून आलो, मिळून मी वेगळे आलो, पण इथे एक ब्रिटिश लायब्ररीत आयटीचं काही होतं तिथे एक भाषण असेल. माझ्या भाषणानंतर त्याने एक भाषण केलं. खरं सांगायचं म्हणजे पुष्कळदा फिरलो असलं तरी ते इंग्रजी मला काय म्हणत होतं मला लक्षात काही घेणार नाही. दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसमध्ये तो माझ्याबद्दल काय बोलला भाषणाचं ते छापून आलं, त्याचवेळी मला ते लक्षात आलं त्यावेळी. आणि त्यात त्याने असं लिहिलं होतं, इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याला हेडलाईन दिलं होतं म्हणजे मधल्या पानात होतं, पण की आय हॅव बिकम अ कनोसियर ऑफ हिज स्पीचेस. म्हणजे टोनी ब्लेअरला दुसऱ्याच भाषणात हे म्हणावं लागलं किंवा तो म्हणाला, त्याचं म्हणायचं मोठेपणा असेल पण म्हणाला की मी यांच्या भाषणाचा, मी आता एक तज्ज्ञ आहे की मी आता ठरवू शकतो की यांचं भाषण चांगलं आहे कसं आहे असं. तर मला असं वाटतं की त्याच्याही मागे ह्या तयारीचा म्हणा, मूर्तींचा मला अशी उल्लेख केला किंवा टोनी ब्लेअर म्हणा, आंबेदुबाई सारख्या अगदी खेड्यात तुम्ही आलेले ही तुमची पार्श्वभूमी, तर भाषेचा आत्मविश्वास मुळातच मराठी मंडळींना कमी असतो अगदी शहरातल्या सुद्धा, तर तुम्हाला इंग्रजीचा आत्मविश्वास कसा? मुळात नाही, मला इंग्रजीचा तर आत्मविश्वास आहे असं मी आजही म्हणत नाही. मला असं वाटतं की ज्यावेळी मी इंग्रजी भाषण करतो, मुळात मी मराठी हिंदी आणि इंग्रजी कोणत्याही भाषेत बोलतो त्यावेळी मी माझी शैली बदलत नाही, मी माझ्या वाक्य प्रचार फेकण्याची बदलत नाही, मी माझे विनोद बदलत नाही, मी माझे स्थळ काळाशी जोडलेले विनोद बदलत काहीच बदलत नाही. कारण माझ्या दृष्टीनं माझं भाषण तयार आहे, माझे मुद्दे तयार आहेत, मला माहित आहे माझे मुद्दे आणि फेक प्रभावी आहे आणि त्यामुळे मला त्यात अडचण आहे. हिंदी मात्र मला म्हणजे पाण्यासारखे आहे, त्यामुळे मला हिंदीत काही अडचणच नाही. म्हणजे मी अनेकदा गावाकडे असल्यामुळे हा त्याचं कारण आहे, मुळात आम्ही आंबेजोगाई लहानाचे मोठे झालो आणि हे मराठवाडा होता निजाम, त्यामुळे 20% पेक्षा अधिक मुसलमान इथे असायचे, त्यामुळे बोलचालाची भाषा साधारण उर्दू हिंदी असायची आणि त्यामुळे ती लहानपणापासून डोक्यात होती. त्यामुळे अगदी पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो खरा शिवाजीचा महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्रात हिंदी सगळ्यांना येतं, नागपूरवाल्यांना हिंदी येतं विदर्भाचं, मराठवाड्यावाल्यांना हिंदी येतं, मुंबईला बंबई या हिंदी येतं, हिंदी येत नाही फक्त पुण्याला. आणि त्यामुळे फक्त मी एवढाच फरक केला की साधारणतः हिंदी भाषा ही लोक उर्दूत बोलतात, हिंदुस्थानीत बोलतात, मी मात्र त्याला एक संस्कृत असा हे दिला. आणि तो संस्कृत दिल्यामुळं आपल्या हिंदुस्थानच्या अनेक भाषेत संस्कृत शब्दाचा पुष्कळ उल्लेख मूलभूत भाषा असल्यामुळे अर्थात कधी कधी लोक ह्याची टिंगलही करतात, थोडी ती तुपसाकरासारखी भाषा वाटते, पण मला असं वाटतं की त्यामुळे मी वेगळा दिसतो, वेगळे शब्द येतात आणि त्याचा उपयोग होतो.